ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शकुनी मामाने 2000 कोटीची बँक गिळंकृत करण्याचा डाव आखला, गोपीचंद पडळकरांचा आरोप। गेली 6 महिने एसटी कर्मचारी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा सुरू आहे, त्याचाच फायदा उचलून शकुनी मामांनी 2000 कोटीची बँक गिळंकृत करण्याचा डाव आखला आहे असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे। अशा मोगलाई प्रवृत्तींना आम्ही धडा शिकवणार आहोत व कायदेशीररित्या त्यांचा डाव उधळून लावणार आहोत, असेही ते म्हणाले। मागील 6 महिन्यापासून एसटी कर्मचारी आपल्या हक्काची लढाई लढत होता आणि आता त्याचाच फायदा घेऊन शकुनी काकांनी 2000 कोटीची बँक आणि त्यांची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव आखलाय। एसटी बँकेची निवडणूक घोषित केलेली आहे आणि जो थकबाकीदार आहे त्यांना या निवडणुकीमध्ये मतदान करता येणार नाही असा फतवा काढलाय। साहजिकच गेल्या 6 महिन्यापासून हक्कासाठी जो कर्मचारी बिनपगारी रस्त्यावरती उतरला तोच थकबाकीदार आहे, म्हणजे त्यांना मतदानाचा हक्क राहणार नाही। 1995 ला इंटकला हाताशी पकडून शरद पवारांनी स्वतःच्याच एकमेव संघटनेला मान्यता प्राप्त करून दिली आणि सभासद फीच्या नावाखाली हजारो कर्मचाऱ्यांच्याकडून कोट्यावधी रुपये वसूल केले। याच्या व्यतिरिक्त दर वर्षी अधिवेशनासाठी 500 रुपये प्रत्येकी आणि वाढदिवसाच्या निमित्ताने मनसोक्त रक्कम गोळा करून वेगवेगळ्या मार्गाने जवळपास 100 कोटी रुपये यांनी गिळंकृत केलेले आहेत। त्यातून वर्षाआड आपल्या जवळचे जे बगलबच्चे आहेत त्यांना 20-20 लाखाच्या आलिशान गाडी खरेदी करून दिलेले आहेत। पण ज्यावेळी महाराष्ट्रातला एसटी कर्मचारी स्वतःच्या परिवारासोबत उपाशी पोटी रस्त्यावरती उघड्यावरती लढाई लढत होता त्यावेळेस या संघटनेचे सर्वे सर्वा यांनी माणुसकी खातर देखील आपल्या सिल्वर वोक वरून एक वेळचं जेवण सोडा परंतु त्यांना चहा पाणी सुद्धा पाठवून दिलं नाही। जरा तरी यांच्यामध्ये माणुसकी असती तर यांनी महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांच्या 135 विधवा भगिनींना आर्थिक मदत केली असती। अशा मुघलाई प्रवृत्तीला आम्ही थडा शिकवणार आहोत आणि कायदेशीर मार्गाने यांचा डाव उधळणार आहोत। जय मल्हार, जय महाराष्ट्र।